कोणत्या दडाची हो? नदीची हो? कोणत्या आला? आपली उमा नदीची? येते एवढा मोठा? पांढऱ्याला? आपल्या उमा नदीची मच्छी आहे मस्त पैकी. किती किलोची आहे? चार किलोची आहे. चार किलोची. इच्छा होते खाण्याची पण खात नाही, कारण की मी व्हेजिटेबल आहे. पण कधी कधी मन होते. यात्रेच्या दरम्यान सगळं काही खावं लागलं. हे पण आपल्या उमा नदीची मच्छी आहे. नाव काय आहे मच्छीचा? जरंग. जरंग जरंग आहे. किती किलो येते? चार किलो. चार किलो. नदीचे सर? तलाव. तलाव. सध्या आपण मारोड्या गावात आहोत. मारोडा गाव माझ्यासाठी नवीन नाही, कारण की माझं शिक्षण 5वी ते 9वी इथं झालेलं आहे. जो हा रस्ता आहे या रस्त्यानेच आम्ही येत होतो जात होतो, त्याच्यामुळे आणि मार्केट पण माझ्यासाठी नवीन नाही. एवढंच का मी फिश खात नाही, पण इथली जी फिश आहे मोठ्या प्रमाणात फेमस आहे मारोड्यातली. खूप सारे जे पहिल्यांदा तिकडे सोमनाथला येऊन पकडत होते, पण आता मच्छी नदीची असेल तलावाची अशी सगळी मच्छी घेतात. मारोड्यातले लोक पण 50% मला ओळखतात. 100% मी म्हणू शकत नाही. आणि मारोड्याच्या साईडचे जे उसराळा भादुरना असेल तिकडचे पण मला काही प्रमाणात सगळे ओळखतात. मारोड्यातच माझं शिक्षण झालं, लहानाचा मोठा झाल्यासारखं मी त्या मारोड्या गावातून झालो. आनंद होतं, सगळे भेटत असतात. आज आपण मच्छी मार्केट जिथे आहे तिथून आज आपण त्यांना भेटलं. सगळे आपले मच्छी बांधव आहेत इकडचे, तर त्यांच्यासोबत पण भेट झाली, आनंद झाला. आपण इथं जाताना पण इथं मच्छी घ्या, एकदम स्वादिष्ट मच्छी असते, त्याचा स्वाद घ्या आणि त्यांना पण फायदा होईल, आपल्याला स्वाद भेटेल. त्यासाठी आपण प्रामुख्याने